चला ऐशा स्टार या संघाचे खेळाडू गेलेले आहेत मैदानामध्ये। चला निबॉयज संघाला विनंती असेल, निबॉयज संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या। निबॉयज कामन, थँक्यू। चला आपण मॅच लवकर लवकर सुरुवात करतोय, कारण की आज अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे। त्यामुळे विनंती असेल प्रत्येक खेळाडूला की सहकार्य करा। निमॉइज कामन विरुद्ध आयशा स्टार कामन। लक्षात घ्यायचं आहे जे डिक्लेरेशन ते पंज तुम्हाला समजवत आहेत ते नक्की समजून घ्यायचं आहे। दोन फलंदाज आलेत, एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही खेळाडूंचे दोन्ही संघांचे आलेले आहेत, भाविक धुमाल आणि विशाल पारदे। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ॲज अ ओपनिंग प्लेअर म्हणून गेलेली आहे। तर कैफ हा गोलंदाज, कैफ मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक हाताळण्यासाठी एक चांगला नवीन गोलंदाज आहे। चांगला चेंडू टाकण्याचा मादा ठेवतोय, नक्कीच टॅलेंट त्याच्याकडे आहे। पहिला चेंडू त्याने अवांतर हाताळलाय आणि सुरुवात मात्र अवांतरने केली आहे। ते पंचांना सुद्धा हात समांतर करावे लागतात ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळतात आतापर्यंत। राईट अमोर द विकेट, ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावफलक आपण पाहू शकता। सिंगल न पुढे सरकेल, एक वरनं दोन वरती जाताना आयशा स्टार विरुद्ध न्यू बॉईज कामन ही एकाच परिसरातले दोन संघांमध्ये असलेली ही लढत, एकाच गावातील दोन संघांमध्ये असलेली ही लढत आपल्याला बघायला मिळते। एक आपण जर पाहिलं आयशा कंपाऊंड या परिसरामध्ये राहतो, एक संघ आपण जर पाहिला तर नक्कीच कामन गावाच्या जवळजवळ मध्यभागाच्या आसपास हे खेळाडू स्थित आहेत। खराब शतरक्षण परिणाम, दोन धावा सहजतेने पूर्ण आणि विशाल या खेळीसाठी ओळखला जातो। सिंगल डबल खेळणारा एक चांगला खेळाडू आहे विशाल पारदे आणि तो धावा चोरण्यामध्ये पटा इथं चेंडू टाकून झाल्यात। आतापर्यंत दोन धाव संख्या चार धावा झाल्यात, करंट रन रेट अतिशय चांगला आहे, कारण की पहिली इनिंग या ठिकाणी सुरू आहे। जरा प्रत्येक चेंडूवरती जरा जास्त वेळ जाईल जाणार नाही याची काळजी घ्या। ऑफ साईडला सरळ बॅटचा वापर केलाय शतरक्षक त्या ठिकाणी, मात्र चांगलं शतरक्षण पुन्हा एकदा आय थिंक शशिकांत त्या ठिकाणी होता, शशिकांत शिंदे अजून एक आउटफील्डचा चांगला शतरक्षक आहे, चांगला अनुभव या क्रिकेटचा त्याच्याकडे सुद्धा आहे। दरम्यान धावफलक पाहू शकतो आपण, पाच धावा या धावफलकावरती लागले जातात। राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतात की हा चेंडू बॅटला लागलाय, बॅटनं आलेली एक धाव मिळेल, एका धावाने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे सहा या धावसंख्येमध्ये। बघा धावसंख्या येणं गरजेचं आहे, डॉट डिलिव्हरी आणि त्यापेक्षा आलेली सिंगल डबल धाव हे सुद्धा तेवढीच महत्वाचे असते जेवढा चौकार आणि षटकार महत्वाचं असतं, कारण की हा पाया आहे क्रिकेटचा। जितना क्रिकेट सुरू होतं सिंगल डबल ट्रिपल ह्या धावासुद्धा फार महत्वाच्या मानल्या जातात।
पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने स्ट्रेट टू द फिल्डर, चेल सोडलाय शतरक्षकाने. टेक द कॅच विन द मॅच. मागील काही सामन्यांमध्ये पाहिलं ज्याने ज्याने झेल सोडलेत तो संघ पराभवाच्या छायेमध्ये आलाय, मात्र त्या संघाने रिकवर केलं ती नंतरची गोष्ट आहे. मात्र झेल हे फार महत्त्वाचं आहे. जसं मी अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा म्हटलं की क्षेत्ररक्षण हे कंपार्टमेंट सुद्धा फार महत्त्वाचं आहे जे गोलंदाजाला आधार देत असतं. धावसंख्या 7 धावा. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. हर दिन दसरा नाही होता, हर दिन दिवाळी नाही होती. प्रत्येक दिवशी तुम्हाला अक्रॉस लाईन खेळत असताना चांगलं यश मिळेल असं नाही, मात्र त्यासाठी फार सराव महत्त्वाचा आहे. तर विकेट या ठिकाणी डाऊन झाली ती भाविक धुमालच्या रूपानं. धावसंख्या 7 असताना पहिल्या गडी बाद झाला न्यू बॉईज कामन या संघाचा. चला शत्ररक्षण लवकर लावून घ्या, शत्ररक्षण लवकर लावून घ्या, विनंती करेन. गोलंदाज मार्क करते गोलंदाज राज. शरीर अष्टी अतिशय चांगले राज याच्याकडे. गोलंदाजाला साजेशी आणि त्याची गोलंदाजीचा ऍक्शन सुद्धा चांगला आहे. हाय एम ऍक्शन चांगली गोलंदाजी करण्यात तो प्रयत्न करत असतो, मात्र मी म्हणेन भरपूर क्रिकेट त्याला अजून खेळावा लागेल कारण की गेल्या वर्षापासून त्याने सुरुवात केली आहे. हे वर्ष त्यासाठी सेकंड इयर असेल मी म्हणेन. आणि क्रिकेटमध्ये कितीही तुम्ही जुने असा, मात्र प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. राज शिंदे बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी, तो म्हणजे ही लेंडच्या बाजूनं. ओ सुरेख फटका अजून सुद्धा येते, मात्र किती धावा मिळतील तर 6 धावा. षटकार सुपर शॉट दॅट इज. काय जबरदस्त फटका खेळलाय, फक्त टाइम केली जाते आहे आणि सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केला जातो आहे. पंच धावा षटकार ना अमित षटकार, थँक्यू. तर धावसंख्येमध्ये भर 13. हा चंडू मिस टाइम स्ट्रोक झाला होता विशालच्या माध्यमातून. दरम्यान धावसंख्येमध्ये आपण नजर थोडीशी मारूया. धावसंख्या झाली ती 14. दुसरं षटक राज याचं, 2 चेंडू आतापर्यंत राज याने हाताळलेत. आता डावऱ्या त्याचा फलंदाज त्याच्या समोर आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो शतरक्षक त्या ठिकाणी शशिकांत, त्याच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केले जाईल आणि फेकले जाईल तोपर्यंत धाव फलक आपण पाहू शकतो. 1 पुढे सरकले गेले 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या 15 धावा. राज आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत या आजच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये. ओ फलंदाज बाद होईल, पंचांनी इशारा दिला की हा फलंदाज बाद आहे. डीप ऑफ द क्रीज होता आणि नक्कीच अंदाज जर पाहिला तर यष्ट्यांपासूनच मी म्हणेन एखादा फूट फक्त लांब असेल आणि परफेक्ट या ठिकाणी चेंडू आपण पाहू शकतो. शरीर यष्टी सुद्धा थोडीशी नक्कीच खोड्या विशाल याची आणि त्यामुळे आपण पाहू शकतात ते फलंदाज बाद होताना दिसेल तो विशाल. सफळ होण्याचा प्रयत्न, चेंडूला सोडण्याचा प्रयत्न, तरी पुन्हा एकदा मी म्हणेन की चेंडू खेळता येतो मात्र सोडता सुद्धा यायला हवा, हे सुद्धा एक क्रिकेटचा नियम आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये हेच नक्कीच ही कला या ठिकाणी अवगत असायला हवी. आणि जसा टेम्परेचर तसा क्रिकेट बदलत असतं. आपण पाहिलं की जगातील क्रमांक 1 ची जी टीम आहे ती सुद्धा सध्या
दोन इनिंग मध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या एकाच इनिंगला सुद्धा पार करू शकत नाही. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अर्थातच समजण्या वाले इशारा गावी कुठल्या संघाचा आपण वर्णन सध्या करतोय. 15 धावा धावपळकावती लागलेल्या आहेत. एक नंबर आपण आता मात्र एक नंबर ऑस्ट्रेलिया झालेली आहे. मात्र जसं जसं म्हटलं जातं की सर्वात स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जर कुठल्या फलसंघाची असेल तर ते त्या संघाला या ठिकाणी दोन इनिंगमध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी संघाचा स्कोर चेस करता येत नाही. इथे आला आहे धाव, मात्र कुठल्या पद्धतीने आली तर 22 रुपयाने ही धाव आली. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो सध्या 16 या धावसंख्येवरती. आशिया स्टार कामन विरुद्ध न्यू बॉईज कामन अशी चालू असलेली लढत. जय सकपाळ नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जय आणि त्याच्या जोडीला जतीन अगोदर गेलाय. मात्र जय याला अकाउंट उघडता आलेलं नाहीये या चेंडूवरती. ओ हवेमध्ये चेंडू, चेंडू काली शतरक्षक आणि फलंदाज बाद. जतीन हा बाद होताना दिसतोय. एक सूचना, मला वाटतं यानंतर सदान स्मृती कामन आणि ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी दोन्ही संघांनी या ठिकाणी आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. धाव संख्या 16 धावा. षटक समाप्त झाले. 2-8 सरासरीने धावा जमवल्या जातात. नयन उदय एक नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा सुद्धा एक चांगली क्रिकेट आपल्याला दाखवत असतो नेहमी. मात्र आज अपेक्षा आहे एका पार्टनरशिपची गरज. जी पार्टनरशिप आपण जर पाहिली आर्यन आणि सिराज या दोघांमध्ये झाली होती. दोघांनी किती मोठे फटके खेळले त्यापेक्षा दोघांनी किती काळ खेळपट्टीवरती घालवला ते फार महत्वाचं होतं. नयन आणि जय याला सुद्धा तेच करावं लागणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस, डिलिव्हरी हवेमध्ये, चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. फयाज यांचा वावा होतोय सर्वीकडनं. बघा किती लोकप्रिय खेळाडू आहे फयाज. जबरदस्त झेल टिपलाय. सिराज याच्या माध्यमातून पारितोषिक आले फयाज याच्यासाठी. 500 रुपयाले तब्बल टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या वाद आहे सही में यहाँ पे हरी पत्ती दिखाई देती हुई. मॅच झाल्याच्या नंतर घेऊन जायचं आहे. काय जबरदस्त आहे क्रिकेट होते बघा.
धावसंख्या झाली 23 शशिकांत ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी घुटना टेक पद्धतीने करण्याचा प्रयत्न एक निर्धाव सॉरी एक लेगबाई चरपाना धावफलक पुढे सरकतोय धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय या लेगबाईनं तो म्हणजेच 24 किती षटकं या ठिकाणी आपण पाहिले 3 षटकं पूर्ण झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो ती 24 धावा 8 सरासरीने या धावा बनवल्या जातात आणि त्यामुळे आपण पाहू शकतो धावसंख्या थोडीशी सन्मानजनक वाटू लागली मात्र आयशा स्टार या संघाला आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि सिराज अन्सारी यांच्या माध्यमातून फयाजांना 500 रुपये हे नक्कीच इथे आमच्यापुढे आणून दिले गेलेले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार नक्कीच थोडासा 31 हातभार लागेल कारण की बक्षीस आलेलं आहे दरम्यान ऑफसाईडच्या दिशेनं हा खराब शॉट सिलेक्शन मात्र थोडासा प्रयत्न ऑनसाईडला खेळण्याचा होता मिस टाईम स्ट्रोक झाला असं मी म्हणेन शॉट सिलेक्शन खराब नव्हतं शॉट सिलेक्शन चांगलं होतं मात्र मिस टाईम स्ट्रोक झाला चेंडू ऑनसाईडला गेला तर नयन याला सुद्धा आपण जर पाहिलं तर हा चेंडू सरप्राईज होता आणि मी कालसुद्धा विजय म्हणत होतो की तिथे पिचवरती कधी कधी चेंडू स्किट करतोय कधी कधी खाली राहतोय कधी कधी हाईट घेतोय तर आपण पाहिलं होतं कालचा एक सर्वात खतरनाक डिसमिसल हा निशांक पाटील होता सरप्राईज होता सर्वांसाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा राज शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल गणला जाणार नाही धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत चेंडू जर त्या साईडला गेला तरच तुम्हाला डिक्लेरेशन मिळतं चेंडू झाडाला लागला तरी सुद्धा तुम्हाला धावा धावून काढायच्या आहेत जर षटकार गेला झाडाला लागून तर तो षटकार असेल चौकार गेला तर तो चौकार असेल मात्र जर झेल झाला तर तो झेल गणला जाणार नाही कारण तिथे अडथळा आहे आणि अडथळ्याला लागून चेंडू खाली येतोय कधी कधी चेंडू त्याला लागून वरती बाहेर सुद्धा जातो चौकार जाणारा चेंडू षटकार सुद्धा होतो तर हा एक पार्ट आहे हा एक भाग आहे या क्रिकेटचा पुन्हा एकदा अजून एक चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना सुंदर क्षेत्ररक्षण झालंय धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या जातात 2 धावांना धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती चौथं षटक मार्गस्थ चौथ्या षटकाचे चेंडू टाकून झालेले आतापर्यंत 3 आणि या 3 चेंडूमध्ये 7 धावा ह्या दिलेल्या आहेत राईट आर्म राऊंड द विकेट मला वाटते ओवर द विकेटचाच मारा केला जातोय मिस टाईम स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा एक धाव मिळेल एका धावरती समाधान मानलं गेलं नयन याने इथे मात्र फलंदाज चिन्मय बाद झाला थोडस सॅक्रिफाईस होताना दिसते कारण की ज्या पद्धतीने निघाला होता गाडी ती गाडीला ब्रेक दिले नव्हते तर आत्महत्या म्हणावी लागेल धावफलक कायम आहे ते म्हणजेच बत्तीस धावा ह्या धावफलकावरती लागल्यात 31 नंतर एक सिंगल धावसंख्या 32 धावा चेंडू टाकून झाले 4 राज शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आलाय हवेमध्ये चेंडू चेंडू खाली शशिकांत आणि या ठिकाणी आज झेल फार महत्वाचा होता कारण गोलंदाजीला मुलगा होता आणि झेल घेण्यासाठी बाप होता ही प्रतिष्ठा कधी कधी पणाला लागत असते ज्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहत असतो धावफलक 32 वरती कायम आहे नयन बाद झाला चौथं षटक चौथ्या षटकाचे एक चेंडू मला वाटतंय शिल्लक अजून सुद्धा आपण पाहतोय कितकी बॉईज खंडीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच सुरू आहे न्यू बॉईज कामन आणि आयशा स्टार कावन या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना ओ इथे हवा आणि डिरेक्ट हिट क्या बात आहे अबिद अबिद बेग यांच्या माध्यमातून डिरेक्ट हिट झालाय
फुलक आपण पाहू शकतात चार षटकांच्या समाप्तीनंतर. कायम आहे ते म्हणजे 32 या धावसंख्येवरती. अरबाज जय चव्हाण बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. धाव संख्या 34 धावा. अरबाज आणि पराग ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज फिरोज फयाज आहे त्या ठिकाणी. फयाज हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती झाले. पराग गेला मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क करता येत नाही. धावफलक पायाजाने दोन चेंडू आतले. दोन चेंडू मध्ये दोन धावा त्याने आतापर्यंत ओतलेले आहेत. अपील यष्टी रक्षकाची झाली होती मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कुठलीच अपील झाली नव्हती. धावफलक फयाजांच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळला गेला आतापर्यंत. धावफलक थोडासा सन्मानजनक स्थितीमध्ये 35 धावा झाल्यात. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न. राज येतो चेंडू होती. चेंडूला उचलेल फेकेल आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो दुसरा धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावफलक आपण पाहू शकता 36 वरती थांबलाय. किती चेंडू आतापर्यंत टाकून झालेत? चार चेंडूंचा खेळ झालाय. दोन चेंडू शिल्लक या धावफलकावरती. आपण पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हवेमध्ये चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली अश्विन आणि झेल सुटलाय. अश्विनच्या माध्यमातून झेल सुटलाय. भरपूर वेळ होता अश्विनच्याकडे. धावफलक 37 रन. पुन्हा एकदा इथे मात्र धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत. दरम्यान या तीन धावा पूर्ण. तीन धावीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते तो 40 या धावसंख्येवरती. 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाते. जरा टॉसडी आम्ही आमंत्रित केलं होतं. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघाचा संघनायक आला असेल तर आम्हाला सूचित करायचं आहे. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी आणि सदान स्मृती कामन या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही टॉस करण्याची विनंती करतोय. लगेच या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विशाल सातवी आलेले आहेत आणि मला वाटते चिंचोडी संघाचे कर्णधार कल्पेश आणि त्याचे सहकारी यस अजित सुद्धा यस लवकर आहे. मी सचिन दादांना पुन्हा एकदा विनंती करू. सचिन दादा आपल्या हस्ते हा टॉस आपण करूया.
लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांना दादा चार वर्ष नंतर लगेच सोडव. चला या विशाल. यानंतरच धावता वर्णांना मी अमित याला विनंती करतोय. अमित हॅलो, धन्यवाद सागर. तर फैयाज यांनी आपला 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. सचिन दत्ता घाग यांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जात आहे. यावेळेस फैयाज याला चांगली गोलंदाजी केली होती जे प्राप्त झालं होतं सिराज यांच्या माध्यमातून. 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला जाहीर झालं होतं यावेळेस फैयाज साडी. वेलकम बॅक सर्वांचं. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतो ही स्पर्धा केतकी बॉईज खंडीपाडा याने आयोजित केलेली स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय, फायनल डेचा असा दिवस आहे आणि सुरू असलेला सामना अशा स्टार वर्सेस न्यू बॉईज कामन यस दुसऱ्या डावाला सुरुवात. पंचांचा इशारा, गोलंदाज षटक क्रमांक एक करण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर ज्योतिष समोरील फलंदाज आपण पाहतोय शशिकांत शिंदे उर्फ भाऊ. पहिला चेंडू चेंडूला सोडून दिलेला आहे ऑस्टमच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे आयशा स्टार कामन या संघाचं. एकीच धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना न्यू बॉईज कामन या संघाने करण तयार. षटकातील पहिला चेंडू आता मात्र त्याच दिशेने चेंडू जातोय. वाईटचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा दोन चेंडू लागोपाठ वाईट हाताळतोय गोलंदाज करण. मात्र या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण कमी धावा आहेत आणि कमी धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी हे करणं गरजेचं आहे यावेळेस न्यू बॉईज कामन या संघाला. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये चेंडू. चेंडूचे काले क्षेत्र रक्षक येतोय जतीन म्हात्रे. कोणती चूक करत नाही यावेळेस. फलंदाज बाद होईल तो म्हणजे शशिकांत शिंदे. बॅक टू द पवेलियन. शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस गॅप शोधण्यामध्ये असमर्थ ठरला होता आणि सरळ जतीन म्हात्रेच्याकडे हात देऊन झेल देऊन तंबूत परततोय शशिकांत शिंदे. आपण पाहतोय पहिला गडी बाद झालेला आहे यावेळेस आयशा स्टार कामन या संघाचा. धावसंख्या 2 असताना पहिला गडी बाद होतोय शशिकांत शिंदे. तर त्याच्या जागेवर नवीन फलंदाज फैयाज येतोय.
आसिफ आणि फय्याज यावेळेस आपण पाहतोय दोन्ही जोडी दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्ट्रायकरला असेल फय्याज, याला चांगली कामगिरी करावी लागेल. दोन चेंडू खराब टाकल्यानंतर आता मात्र करण मात्र याला सूर सापडलेला आहे. चांगला चेंडूची डिलिव्हरी करतोय आणि चांगला झेल टिपलेला आहे. यावेळेस शॉर्ट गली क्षेत्रामध्ये जतीन मात्रे आणि पहिला गडी बाद झालेला शशिकांत शिंदे वैयक्तिक शून्य द्या धावसंख्येवरती गोल्डन डक वरती बाधून दबत परतो. त्याच्या जागेवरती फय्याज येतोय. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला असेल करण मात्रे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुढील चेंडू शॉर्ट पेच चेंडू खराब गोलंदाजी. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. योगेश आहे त्या ठिकाणी. व्हाईटचा इशारा वन प्लस वन. एकंदरीत दोन धावा मिळतील या चेंडूवरती. या दोन धावाने संघाची धावसंख्या झालेली धावफळकावर चार धावा. धावसंख्या चार, त्यामध्ये तीन चेंडू वाईट टाकलेले आहेत गोलंदाज करण याने. खराब गोलंदाजी करतोय करताना दिसतो. यावेळेस पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्या गरजेचं आहे, परंतु दिशा खराब आणि दशा सुद्धा खराब होती यावेळेस या गोलंदाजाची. पुढे आता करण तयार षटकातील पुढील चेंडू. आता मात्र ओव्हर द विकेटने पाहायचं काय करतं. फ्लेअर डिलिव्हरी असं वाटलं होतं फलंदाजाला वाईट जाईल की काय, परंतु चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटच्या मागे आपण पाहतोय विशाल पारदे आहे त्या ठिकाणी. एक चांगला यष्टीरक्षक आहे. चांगली विकेट किपिंग तो करतोय, परंतु आता मात्र यावेळेस काय करतोय. त्या नोचा इशारा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नियंत्रणमध्ये नव्हता हा गोलंदाज आणि नोचा इशारा नो टाकतोय गोलंदाज करण महात्रे. भरपूर आवंत्रीच्या रूपाने त्यांनी धावा खर्च केलेले आहेत. भरपूर आवंत्याच्या रूपाने धावा खर्च करतोय गोलंदाज करण महात्रे. तीन चेंडू वाईट टाकलेला आणि एक चेंडू नो हाताळतोय. खराब गोलंदाजी आणि यावेळेस फ्रीट संधी असेल फलंदाज फय्याज याला. फय्याज साडी हा चेंडू. आता मात्र चांगला फटका चेंडूला टो लावला. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. सहा धावन साडी षटकार. आपलं अकाउंट ओपन केलेलं फय्याज याने. संघाची धावसंख्या पोहोचवते 10-12 वरती. धावसंख्या झालेल्या 12, एक गडी बाद 12 धावा. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आलेला आहे आयशा स्टार हा संघ. आयशा स्टार वर्सेस न्यू बाईस कामणाचा बॅटल आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. पुढे चेंडू आता मात्र सरळ बॅटचा प्रयत्न. चांगला बॅकअप नयनेच्या माध्यमातून, परंतु फेकी होईल तोपर्यंत या दोन धावा कंप्लीट करताय दोन्ही फलंदाज. अतिशय सुरेक रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला मिळतो यावेळेस फय्याज आणि फलंदाज आसिफच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली 14 धावा. चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. चार चेंडू टाकून झाले आहेत. पाचवा चेंडू आता मात्र चांगला फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस नयन मार्फत. आउटफील्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक समाला जातो. यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय आणि एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. धाव तर षटक क्रमांक दोन हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल पारदे हा गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस दाखपान. चेंडू जाईल इष्टकावरच्या दिशेने. आता मात्र झेल घेण्यास संधी होती. थोडासा हाफ चान्स होता, परंतु हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागेल. जर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं असेल तर निश्चितच 100% एफर्ट देणं गरजेचं आहे, परंतु चेंडू हातातून निसटला गेला आणि एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स आणि एका धावाने धावफळक थोडंसं पुढे सरकते. धावसंख्या झाली 17 धावा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता हा फलंदाज फय्याज आहे स्ट्राईक एंडला. त्याच्या माध्यमातून ही मात्र चूक झालेली आणि चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉलची सांगता समाप्ती झालेली आहे. यावेळेस विशाल पारदे हा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा. चांगल्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय. कित्येक वर्षापासून तो क्रिकेटमध्ये वावरत आहे आणि आता मात्र चांगला फटका. शॉर्ट पिच चेंडू चेंडूच्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज होईल बा तो म्हणजे फय्याज. बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या झाली 17 धावा. दुसरा गडी बाद झालेला आहे. यावेळेस आयशा स्टार संघाचा फय्याज. तसा जर विचार केला तर निश्चितच एक षटका त्याने मारला तब्बल वैयक्तिक 9 धावा करून तो तंबूत परततोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा एलिमिनेशन प्रॉपर झाला नव्हतं. टायमिंग थोडी साधली नव्हती आणि याच्यावर जर पाहिलं तर निश्चितच झेल देऊन तंबूत परततोय. तर नवीन फलंदाज फिरोज येतोय. फिरोज हा फलंदाज. या फलंदाजाला आता मात्र चांगलं काम करावे लागेल. चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे यावेळेस या सामन्यावर. निश्चितच गोलंदाज आपण पाहतोय विशाल पारदे चांगला गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून तीन चेंडू टाकले हाताळलेले आहेत त्याने. तीन चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्याने एक धाव खर्च केलेला आहे. आता मात्र चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो यावेळेस न्यू बॉईज कामन संघ या षटकामध्ये.
पुढील चेंडू आता मात्र चांगला फटका इनफील्डच्या डोक्यावर फटका सजवला चेंडू जाईल गॅप मध्ये वन बाउंस टू बाउंस सीमारेषा पार हा आला एक खणखणी चौकार तर यावेळेस भरपूर शॉटपीच चेंडू टाकला होता गोलंदाज विशाल याने त्या चेंडूला बॅकफुट पंच केला चेंडू जातो डीप एक्स्ट्राकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी चौकार येतो आणि चौकारनं आपलं खातं उघडलेलं आहे फलंदाज फिरोज याने धावसंख्या झालेली धाव फलकावर 21 धावा चेंडू टाकून झाले चार या षटकातील पाचवा चेंडू आता मात्र चांगला फटका चेंडू जातोय व्ही शेप मध्ये पायच आहे चेंडू क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून जातोय बॅक टू बॅक हा आलाय एका चौकारांत आता मात्र षटकार येतो आणि षटकारान धावसंख्येला आकार धावसंख्या झालेली धाव फलकावर 27 धावा चांगला फटका एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय फिरोज याला निश्चितच त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार झालेला आहे या षटकामध्ये चेंडू टाकून झाल्यात पाच आता मात्र थोडासा मागडा ठरला जातोय विशाल गोळ हा गोलंदाज शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 27 आता मात्र बॅटची चेंडू जातोय फायनलीच्या दिशेने योगेश आहे त्या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट केले जाईल दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये थांबवलेला आहे यावेळेस फिरोज याने फसीएचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो या सामन्याचा टॉस होईल याच्या शुभ असते सदनस्मृती कामन वर्सेस ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी या दोन संघांदरम्यान टॉस होतोय आदरणीय सन्मान्य सचिनची खाक साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस विन झालेला आहे सदनस्मृती कामन हा संघ आपला निर्णय त्यांनी कळवायचा यस कळवलेला आहे बॅटिंग फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर दोन्ही संघांनी या सामन्यानंतर तयार राहायचं आहे अरबाज येतोय पहिला चेंडू आता मात्र यावेळेस चेंडूला ड्राईव्ह चेंडू चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिडऑन क्षेत्रामध्ये एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स चांगला क्षेत्रक्षण चिन्मय मार्फत फेकी होत होईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे धावसंख्या 29 आपण पाहतोय फय्याज फिरोज आणि आसिफ हे दोन फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती उभे आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होताना दिसते यावेळेस आता मात्र सूर्य एक फटका तितकाच चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये करण मात्र आहे त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये धावसंख्या आता मात्र एक ने पुढे सरकली जाईल धावसंख्या पोहोचते धाव फलकावर 30 धावा 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र यावेळेस काय करते तर फलंदाज होईल बाद फिरोज याची खेळी संपुष्टात आलेली आहे निश्चित चांगला गोलंदाज चांगला चेंडू होता फिरोज बाद होतोय त्याचा जर विचार केला त्याने निश्चितच पाच चेंडू सामना केला पाच चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्याने बनवला आपल्या संघासाठी एक शॉर्ट इनिंग बनेल परंतु एक महत्वाची इनिंग त्याने खेळून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आता मात्र तो बाद होऊन तंबूत परत त्याच्या जागेवरती अश्विन येतोय धावसंख्या धाव फलकावर कायम आहे 30 धावा 11 धावांची गरज उर्वरित 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकते पाहिजे कोणता संघ यावेळेस या इथून चांगली कामगिरी करेल पंधरा चेंडू आणि 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस अश्विन येतो स्ट्राईक एंडला अरबाज चेंडू टाकून दिले 3 आता मात्र चौथा चेंडू यावेळेस चेंडूला ऑफसाईड चेंडू वळवलाय चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट करतात दोन्ही बॅटर्स एका धावाने अकाउंट ओपन केलेला फलंदाज अश्विन याने संघाची धावसंख्या पोहोचवतोय 31 वर आसिफ अजूनही सलामीचा आलेला फलंदाज अजून खेळपट्टीवरती उभा आहे त्याच्या बॅटमधून निश्चितच सिंगल आणि डबल जास्त विश्वास भर दिलेला आहे त्याने आता मात्र चांगला फटका चेंडूला पूल केलाय चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार एक महत्वपूर्ण चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्येला आकार धावसंख्या झालेल्या 35 धावा 35 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय अशी चांगली यावेळेस चांगल्या अवस्थेमध्ये आहे आयशा स्टार हा संघ आयशा स्टार वर्सेस न्यू बॉईज कामन असा बॅटल आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी होताना दिसतो या मैदानाच्या आतमध्ये चांगलं आता मला थोडस सरस ठरलेला आहे या सामन्यामध्ये तो म्हणजे आयशा स्टार हा कामन संघ अरबाज या षटकातील पाचवा चेंडू असेल आता मात्र यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आसिफ याचा चेंडूचा निर्धाव षटक झाले समाप्ती षटक संपलेला आहे
तीसरा धावसंख्या 35 धावा झालेल्या आहेत. आता मात्र दोन षटकाचा खेळ शिल्लक. बारा चेंडू आणि सहा धावांची गरज असेल सहा सामना जिंकण्याकरिता. यावेळेस 66 आर कामण या संघाला. जतीन म्हात्रे आले गोलंदाज. जतीन म्हात्रे सांघिक चौथं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यास सज्ज होईल. राऊंड द विकेटने यावेळेस पहिला चेंडू. आता मात्र चेंडू बॅटची बॉटम एज लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कम्प्लीट करतात दोन्ही बॅटर्स. दोन धावा डिक्लेअर आहे त्या ठिकाणी. दोन धावाने धावफलक थोडंसं पुढे सरकले जाईल. धावसंख्या झालेली धावफलकावर 37 धावा. आता मात्र 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राइकरने फलंदाज अश्विन पंडित हा आपण याला पण पाहतोय. जतीन याला काहीच या षटकामध्ये जादू करावी लागेल. आता मात्र बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न योगेश या ठिकाणी. कोणतेही चूक करत नाही. फलंदाज झालेला आहे बा तो म्हणजे अश्विन. बॅक टू द पवेलियन. चांगला फटका होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस होते योगेश मार्फत. कोणतेही चूक करत नाही आणि चांगला फलंदाज बाद झालेला अश्विन याच्या रूपामध्ये. त्याचा तीन धावची त्याने खेळी केली. तीन चेंडूमध्ये सामना केला आणि आता मात्र जतीन म्हात्रे याला यश प्राप्त झालेलं आहे. विकेट संपादन करतोय निश्चितच. आता मात्र नवीन फलंदाज यावेळेस पडून चेंडू. चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती झालेली आहे. यावेळेस जतीन म्हात्रे तीन चेंडू टाकून झालेले आहेत. तीन चेंडूमध्ये दोन धावा त्यांनी खर्च केले आहेत आणि एक गडी सुद्धा मिळवलेला आहे. यावेळेस चांगला गोलंदाजी होताना दिसतोय. यावेळेस अंतिम डेथ ओव्हरमध्ये चांगलं काम करतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर तर फलंदाज आलेला काही फेतोय. यावेळेस चेंडूला वळवतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल. जास्त काही मिळणार नाही. एका धावाने धावफलक थोडं हलकसं पुढे शिरकतं. धावसंख्या 38 वरती पोहोचली गेलेली आहे. तीन धावांची गरज असेल आता मात्र सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. जतीन तो आसिफ याला आपण पाहतोय. सलामी चाललेला फलंदाज अजून सुद्धा खेळपट्टीवरती उभा आहे. त्याच्या बॅटमध्ये अतिशय चांगलं फटके तसा आणि आता मात्र चेंडूला गॅपमध्ये ढकलला. चेंडू जाईल शॉर्ट थडम्यांच्या दिशेने. एक धाव मात्र अर्जित केले जाईल. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली 39. दोन धावांची गरज सामना जिंकण्याकरिता आणि आपली पकड यावेळेस मजबूत केलेलं. 66 आर कामण या संघाने या सामन्यामध्ये निश्चित चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. त्या खास करून विशेष कामगिरी केली. यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग करत असताना फैयाज फिरोज त्यानंतर आसिफ या तीन बॅटर्सने. आता मात्र यावेळेस काय करते या अपील फलंदाज होईल बाद तो म्हणजे कैफ. बॅक टू द पेव्हिलियन गॉन. षटक संपलेलं आहे. चौथं धावसंख्या 39. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहिजे काय करते काय बिघडते. यावेळेस अजून सुद्धा चान्सेस आहेत न्यू बॉईज कामण या संघाला. दोन धावा अजून स्कोरबोर्डवरती बाकी आहेत. दोन धावा डिफेंड करावे लागतील. अरबाज येतो गोलंदाजी मार्कवरती. अरबाज खान अंतिम षटक टाकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. समोरील फलंदाज आसिफ आपण याला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करताना दिसतोय या सामन्यामध्ये. पहिला चेंडू आता मात्र सरळ बॅटने चेंडू जातील हवेमध्ये. चेंडूच्या खाली
यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तैना त्याच्या माध्यमातून चुकी झालेली आहे आणि एक धाव मिळेल अशा प्रकारची चुकी करणं भरपूर महागात पडेल यावेळेस न्यू बॉईज कामण या संघाला. क्रिकेटमध्ये कॅचेस म्हणजे मॅचेस असं म्हटलं जातं, ज्या प्रकारे जर कॅच घेतला तर निश्चितच मॅचही जिंकू शकतो, परंतु आता मात्र तसं काही होताना दिसत नाही. झेल मात्र सुटताना दिसत आहेत. खराब क्षेत्ररक्षण आमिर यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. मुजाहिद एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आमिर याला. एक सुवर्ण संधी आहे, निश्चितच आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात यावेळेस मुजाहिद एंटरप्राइजेसचे जे काही सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे यावेळेस आमिरसाठी. षटकार मारला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल याची नोंद त्याने घ्यायची आहे. तर अरबाज हा गोलंदाज तिसरा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली दोन क्षेत्ररक्षक यावेळेस. आता मात्र सुरेख झेल टिपते, फलंदाज होईल बाद, तो म्हणजे आमिर. हा फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. आणि जर यावेळेस जर अरबाज यांनी जर सामना हा जिंकवला तर 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल मयूर धुमाळ याच्याकडून. 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल अरबाज साठी. अरबाज यांनी जर हा सामना जिंकवला आपल्या संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर यावेळेस कोकण येतोय न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. एक धावची गरज आहे अजून सुद्धा पाहायचा. हे सामना अतिशय सुंदर रंगदार स्थितीमध्ये पोहोचला गेलेला आहे. निश्चितच अंतिम षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाज या स्लॉग ओव्हरमध्ये अरबाज. हा गोलंदाज त्याच्या माध्यमातून कोणतेही मोठे फटके मारताना तो देत नाही समोरील बॅटर्स ना. यावेळेस नवीन फलंदाज कोकण येतोय स्ट्राईक एंडला असेल. एक धावेची गरज. तीन चेंडू आणि एक धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहिजे काय घडते यावेळेस या सामन्यामध्ये. थोडासा रंग निर्माण झालेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडस क्लोज लावण्यात आलेलं आहे यावेळेस अरबाज याच्या माध्यमातून. तीन चेंडू जिंकण्यासाठी एक धावांची गरज. कोकण असेल स्ट्राईक एंडला. कोकणला संधी आपला हा सामना जिंकण्याची. आता मात्र यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर फलंदाज झालेला आहे बाद, तो म्हणजे कोकण. बॅक टू द पवेलियन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि यावेळेस बाद होईल फलंदाज कोकण. निश्चितच एक चांगला फलंदाज होता परंतु आता मात्र त्याने काहीच करू शकला नाही या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र दोन चेंडू झालेले आहेत. दोन चेंडूमध्ये एक धावची गरज असेल. राज येतोय, राज शिंदे हा फलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजीमध्ये पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी करतोय. दोन चेंडू आणि एक धावींची गरज पाहायचं. निश्चितच लो स्कोरिंगचे सामने सुद्धा अतिशय रंगतदार स्थितीमध्ये होत असतात. आता मात्र पाहायचंय काय घडतंय. निश्चित याच प्रकारचे सामने प्रेक्षकांना सुद्धा बघायला मजा येत असतात. निश्चितच दोन चेंडू आणि एका धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकरला फलंदाज राज शिंदे याच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. यावेळी संघाच्या कर्णधाराने निश्चितच एक धावा जर बनवला तर निश्चितच असा सामना जिंकू शकतो. यावेळेस अशा स्टार हा संघ. दोन चेंडू एक धावांची गरज. अरबाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसू. यावेळेस अंतिम षटक त्याने हाताळतोय. निश्चित एक धाव त्याने फक्त आणि फक्त खर्च केलेला आहे. एक धाव दिलेला आहे, एक गडी मिळवलेला आहे यावेळेस. आता मात्र दोन चेंडू आणि धावांची गरज. एक धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज राज शिंदे. राज आणि आसिफ हे दोन बॅटर्स आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. अरबाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस या षटकातील पाचवा चेंडू असेल. आता मात्र यावेळेस काय घडतंय तर निश्चितच प्रेशर आहे राजवरती आणि डॉमिनेट करतोय गोलंदाज अरबाज. हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी याच्या माध्यमातून होताना दिसतोय. यावेळेस अतिशय सुपर गोलंदाजी. एक चेंडू आणि एक धावांची गरज. काय सामना झालेला आहे. निश्चितच जोरदार टळा झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र एका धावांची गरज सामन्यामध्ये. यावेळेस कमबॅक केलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाहीये. एक धावांची गरज. एक चेंडू. पायचं काय घडतोय. निश्चितच प्रेशर आहे दोन्ही संघाच्या वरती. पायच्या प्रेशर मध्ये कोणता संघ निखरतोय आणि कोणता संघ यावेळेस पराभवाची छाया जाईल याचं चित्र आपण या येणाऱ्या एक चेंडूमध्ये पाहणार आहोत. आता मात्र अपील आणि काय घडतंय तर पंचाचा बोर्ड आकाशाकडे उंचावला आहे. संघ होतोय विजयी, तो म्हणजे न्यू बॉईज कामण संघ. कॉंग्रॅच्युलेशन न्यू बॉईज कामण संघ आणि हार्ड लक आयशा स्टार. अतिशय सुपर्ब कामगिरी, मॅजिकल गोलंदाजी केलेली आहे यावेळेस
अरबाज या गोलंदाजाने दोन धावांची गरज असताना दोन धावा डिफेंड केलेल्या आहेत या गोलंदाजाने आणि दोन गडी सुद्धा बाद केलेल्या. अतिशय सुपर्ब कामगिरी, चांगली गोलंदाजी यावेळेस या षटकामध्ये अरबाजाची झालेली आहे. निश्चितच एकशील धावांची गरज असताना आता मात्र संघ पराभव झालेला आहे, तो म्हणजे आयशा स्टार. हार्डलक 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 आयशा स्टार अँड कॉंग्रॅच्युलेशन न्यू बॉईज कमांड अँड टीम. हॅलो, जय मात्रे, जय दिनेश मात्रे, इकडे यायचं जरा, सायकल घेऊन यायचं आहे. जय,